Hello students, today we are here to discuss about animal classification and this is the concluding session for this topic, that is animal classification. And as you already know that Aristotle, who was a great Greek philosopher, he was the first great personality, immense personality to classify the animal kingdom. And the classification which was proposed by Aristotle, it was based on the artificial system of classification. And to honor such a great personality, to seek inspiration from his quotes, we have put forth here a quote by Aristotle. And the quote here, it reads, "Learning is not a child's play, and we cannot learn without pain." अतिशय अतिशय मार्मिक आणि आपल्याला लागू असणारे हे म्हणजे जे कोट आहे हे अरिस्टॉटल यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कदाचित आपल्याला स्वतःच्या मनाला काही सांगता येत नाहीये, किंवा शिक्षकांनी सांगितलेलं कळत नाहीये, पालकांनी सांगितलेलं कळत नाहीये, मग अरिस्टॉटलनी सांगितलेलं कळतंय का ते बघूयात आपण आता. ओके, तर अरिस्टॉटल काय म्हणतात, लर्निंग इज नॉट अ चाइल्ड्स प्ले. म्हणजे लर्निंग हा मराठी भाषेत अतिशय सुंदर असा शब्द आहे, पोरखेळ. लर्निंग इज नॉट पोरखेळ, लक्षात आलं, लर्निंग हा पोरखेळ नाही. कशाची गरज आहे लर्निंग करण्यासाठी बाळांनो, पेन्सची गरज आहे. आपण पेन्स घ्यायचेत म्हणजे त्रास घ्यायचा आहे, एफर्ट्स घ्यायचेत. कुठलीही गोष्ट आपल्याला लगेच पहिल्यांदा वाचली की समजेलच, समजलीच पाहिजे असं नाही. आपली बुद्धिमत्ता केवढी आहे हे त्यावरती हे कष्ट अवलंबून आहेत, हे लक्षात घ्या. आणि हे महत्त्वाचं आहे की लर्निंग इज नॉट चाइल्ड्स प्ले, पोरखेळ नाही. बघा आता अरिस्टॉटल यांनी सांगितलेलं कदाचित समजेल आपल्याला. आपण थोडंसं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवूयात आणि मग आपल्या या चार्टकडे जाऊयात. ओके, तर हा जो चार्ट आहे, या चार्ट मध्ये आपण जर हे फायलम, वी आर गोइंग टू रीड आउट दिस फायलम लाउडली. ऍक्च्युली आय शुड से फायला ओव्हर हियर, फायला म्हटलं पाहिजे मी इथे. हे जे फायला आहेत, पॉरिफेरा, निडॅरिया, प्लॅटीहेल्मिंथस, ऍस्केल्मिंथस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मॉलुस्का, इकायनोडर्मॅटा अँड हेमी कॉर्डेटा. का वाचलंय बाळांनो मी हे सगळं, विचार बरं का वाचलं एवढं स्ट्रेस देऊन. कारण आपले स्पेलिंग चुकतात, आपल्या लक्षात राहत नाही की आपण सेम इंग्लिशला आहोत आणि आपले हे स्पेलिंग काय होतात, त्यामुळे चुकतात. आपल्याला वाटतं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जातो आपण. आणि मग ह्याचे उच्चार व्यवस्थित करा, स्पेलिंग या ठिकाणी चुकवू नका. दीज आर द सायंटिफिक वर्ड्स, सायंटिफिक वर्ड्सचे स्पेलिंग आपण चुकवायचे नाहीयेत, हे पूर्णपणे आपण लक्षात घेऊयात. आणि हा जो हेमिकॉर्डेटा जो फायलम आहे त्याच्यापासून आपण आजचं हे डिस्कशन जे आहे ते डिस्कशन सुरू करूयात. तर हेमिकॉर्डेटापासून का, तर लक्षात घ्या, पेज नंबर 71 जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक स्टेटमेंट आहे, पहा. हेमिकॉर्डेटा ऑर द बॅलनोग्लॉसस एस्पेशली इट इज कन्सिडर्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. म्हणजे नॉन कॉर्डेट्स मध्ये आणि कॉर्डेट्स मध्ये, म्हणजे हे सर्व जे आहेत अप टू फायलम 8 अँड देन 10th फायलम, तर या सगळ्यांचा जर आपण एक ग्रुप केला आणि हे खालचा एक फायलम कॉर्डेटा, सो दिस हेमिकॉर्डेटा फायलम इट इज कनेक्टिंग दिस ग्रुप ऑफ फायला अँड दिस कॉर्डेटा. ह्याच्यामध्ये आणि यांच्यामध्ये कनेक्शन आहे ते कसं, तर हेमिकॉर्डेटामध्ये जो नोटोकॉर्ड आहे, लक्षात घ्या, हा नोटोकॉर्ड इट इज प्रेझेंट ओनली इन द प्रोबॉसिस रिजन. नीट लक्षात घ्या मी काय सांगितलंय ते, की हेमिकॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड हा प्रोबॉसिस रिजनमध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे, जे आपण पुढचे जे फायलम पाहत आहोत कॉर्डेटा फायलम्समध्ये, तर यांच्यामध्ये तो कुठे ना कुठे, वेदर इट मे बी प्रेझेंट इन द टेल रिजन ऑर इट मे बी प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी. म्हणजे यांच्यामध्ये हे नॉन कॉर्डेट्स आहेत, याच्यामध्ये जो प्रोबॉसिस रिजन आहे त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड आहे,
आणि यांच्यामध्ये कुठे ना कुठे टेल रिजन मध्ये किंवा थ्रू आउट द बॉडी अशा पद्धतीने हा नोटोकॉर्ड आहे, म्हणून याला कनेक्टिंग लिंक असं संबोधलं जातं हेमिकॉर्डेटाला. लक्षात आलं हे सर्वांच्या? हेमिकॉर्डेटा इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन द नॉन कॉर्डेट्स अँड द कॉर्डेट्स. ॲक्च्युली लक्षात घ्या की प्रोटोकॉर्डेट्स हा पण एक वर्ड आहे. कुठला वर्ड आहे? प्रोटोकॉर्डेट्स. आणि हा जो वर्ड आहे यामध्ये तीन फायला म्हणजे फायला येतात. आणि हे तीन फायला कोणते आहेत? तर हे तीन फायला म्हणजे हा हेमिकॉर्डेटा येतो, त्याच्यानंतर युरोकॉर्डेटा घेतला जातो त्यामध्ये, आणि सेफॅलोकॉर्डेटा. म्हणजे अशा पद्धतीने हेमिकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा हे तीनही फायलम, नीट ऐका मी काय सांगते, हे तीनही फायलम कशामध्ये काय म्हणून ओळखले जातात? प्रोटोकॉर्डेटा म्हणून ते ओळखले जातात. म्हणजे कॉर्डेटा पेक्षा थोडेसे अंडर डेव्हलप्ड कॅटेगरीमध्ये त्यांना ठेवलं जातं. लक्षात आलं? प्रोटोकॉर्डेटा मीन्स इट इज अ कॅटेगरी विच इज अंडर डेव्हलप्ड दॅन द कॉर्डेट्स. म्हणजे कॉर्डेट्स पेक्षा कमी डेव्हलप्ड असणारे हेमिकॉर्डेटा, त्याच्यानंतर युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा, लोअर लेवलचे ॲनिमल्स आणि नंतर कॉर्डेट्स, अशा पद्धतीने या क्लासिफिकेशन बद्दल आपल्याला सांगता येईल. म्हणजे प्रोटोकॉर्डेटामध्ये हे तीन प्रकार येतात. कोणते येतात? हेमिकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा आणि सेफॅलोकॉर्डेटा हे प्रोटोकॉर्डेट्समध्ये पण धरले जातात. म्हणजे अशा पद्धतीने दे आर लेस डेव्हलप्ड ॲज कम्पेअर टू कॉर्डेट्स. खूप महत्त्वाचं आहे हे, कारण हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला पुन्हा 12वीला आहे, त्यामुळे हे मी तुम्हाला सांगते. 12वीला नाही, 11वीलाच आहे. ओके, म्हणजे लक्षात घ्या अशा पद्धतीने हे क्लासिफिकेशन आहे. आणि मग आता आपण हा स्पेसिफिकली जो कॉर्डेटा फायलम आहे तो कॉर्डेटा फायलम आपण स्टडी करायला सुरुवात करूयात. आणि यामध्ये कॉर्डेटा फायलमचे जे कॅरेक्टर्स आहेत ते कॅरेक्टर्स आपण स्टडी करूयात. तर इथे आपण हे जे ॲनिमल्स दाखवलेले आहेत हे कॉर्डेटा फायलममधले ॲनिमल्स आहेत. आणि हे कॉर्डेटा फायलममध्ये असणारे आणि डीप ओशन्समध्ये असणारे हे ॲनिमल्स आहेत. अतिशय डीप ओशन्समध्ये कदाचित तुम्ही नॅशनल जिओग्राफिक चॅनलवरती किंवा जे डिस्कवरी चॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे ॲनिमल्स कधी एखाद्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पाहिलेले पण असतील. तर हा जो ॲनिमल आहे इथे लक्षात घ्या, आपल्या टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 72 वरती हा ॲनिमल दाखवलेला आहे. तर तो हर्ड मॅनिया. तर कुठला ॲनिमल आहे पहा? हर्ड मॅनिया. तर हा जो ॲनिमल आहे याचे जे म्हणजे फायलम आहे, आणि हा ॲनिमल इथे ह्या ॲनिमलकडेही थोडंसं लक्ष द्या की इथे थोडंसं असं एक कवरिंग आहे या ॲनिमलच्या बॉडीवरती, आणि त्याला आपण ट्युनिक असं म्हणतो. आणि म्हणून अशा टाईपचे जे ॲनिमल्स आहेत जे या कॉर्डेटामध्ये असणारे हे जे आपण इथे पिक्चराईज केलेले आहेत, तर त्यांना ट्युनिकेट्स असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं यांना? ट्युनिकेट्स असा सुद्धा शब्द आहे. आणि नंतर जर आपण पाहिलं तर यांचे आपण कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते डायरेक्टली आपण कॅरेक्टरिस्टिक्स या ठिकाणी स्टडी करूयात. तर कॉर्डेटा हा जो फायलम आहे त्याचे जनरल कॅरेक्टर्स या ठिकाणी आहेत. तर दीज ॲनिमल्स हॅव अ सपोर्टिंग नोटोकॉर्ड इन देअर बॉडी अँड द फायलम कॉर्डेटा इट इज क्लासिफाईड इन टू 3 सब फायला. म्हणजे जो फायलम कॉर्डेटा आहे तो 3 सब फायलामध्ये क्लासिफाय केलेला आहे. मग कोणते आहेत हे 3 सब फायला? तर युरोकॉर्डेटा आहे, सेफॅलोकॉर्डेटा आहे, आणि एकदम हायेस्ट जे आहेत ते वर्टिब्रेटा, आणि त्याच्यामध्येही परत नंतर वर्टिब्रेटामध्ये अनेक जे क्लासेस आहेत तर ते क्लासेस आपण नंतर स्टडी करूयात. तर लक्षात घ्या इथे नोटोकॉर्ड हा दिलेला आहे की नोटोकॉर्ड इज प्रेझेंट इन द बॉडी ड्युरिंग एनी डेव्हलपमेंटल स्टेज. मग डेव्हलपमेंटल स्टेज म्हणजे काय? एकपासनं ज्यावेळेस तो अडल्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो याला आपण काय म्हणतो? डेव्हलपमेंटल स्टेजेस असं म्हणतो. आणि गिल स्लिट्स सुद्धा कुठल्या तरी डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये हे गिल स्लिट्स पण प्रेझेंट असतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आहे
की स्पाइनल कॉर्ड हा यांच्यामध्ये असतो. इट इज ट्यूब लाईक, इट इज सिंगल, एक स्पाइनल कॉर्ड आहे अँड इट इज ऑन द डॉर्सल साईड. आता डॉर्सल साईड, वेंट्रल साईड हे आपण सांगितलेलं आहे तुम्हाला. डॉर्सल मीन्स इट मे बी रेफर टू अ साईड फेसिंग द स्काय. वेंट्रल मीन्स द साईड विच इज टुवर्ड्स द ग्राउंड ऑर विच इज फेसिंग टुवर्ड्स द ग्राउंड. किंवा पाठीकडची बाजू, पोटाकडची बाजू असंही त्याला हायर ॲनिमल्समध्ये म्हटलं जातं. मग हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साईड. दीज ॲनिमल्स दे आर मरीन ॲनिमल्स अँड द स्किन बॉडी इज कवर्ड विथ स्किन लाईक टेस्ट ऑर ट्युनिक. अँड देन लार्वी ऑफ दीज ॲनिमल्स दे आर फ्रीली स्विमिंग. फ्रीली स्विमिंग असे लार्वी त्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर नोटोकॉड इज प्रेझेंट ओनली इन द टेल रिजन ऑफ द लार्वी. म्हणजे लार्वल स्टेजमध्ये नोटोकॉड प्रेझेंट आहे आणि तो टेल रिजनमध्ये आहे आणि म्हणून त्यांना युरोकॉर्डेटा असं म्हटलं जातं. अँड द लार्वी दे मेटामॉर्फस इन टू अडल्ट्स आफ्टर सेटलिंग डाऊन ॲट द बॉटम ऑफ द सी. म्हणजे या ठिकाणी मेटामॉर्फस हा शब्द जो आहे, हा जो वर्ड आहे, हा बायोलॉजिकल टर्म आहे, ती समजून घ्या व्यवस्थित. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय? एक स्टेजपासनं अडल्ट स्टेजपर्यंत ज्यावेळेस डेव्हलपमेंट होते त्या ॲनिमलची, त्याला आपण मेटामॉर्फोसिस असं म्हणतो. आणि इथे तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला इथे बटरफ्लायचं दाखवलेलं आहे, ते मी दाखवणारच आहे. आणि हे हर्मॅफ्रोडाईट, तर तो वर्ड यू आर वेल फॅमिलियर विथ द वर्ड बाय नाव. आणि हे जे आहेत हे लार्वल स्टेज, याला लार्वा स्टेज म्हणतात. एग, लार्वा, दिस इज अ लार्वा स्टेज, प्युपा अँड अडल्ट. बटरफ्लायचं यासाठी दाखवलंय की इट इज अ कॉमन एक्झाम्पल. आय हॅव नॉट शोन यू द एक्झाम्पल ओव्हर हिअर. ह्याचं एक्झाम्पल आपण दाखवलेलं नाही आहे बिकॉज दीज आर फाउंड इन द डीपेस्ट ओशन्स. त्यामुळे आपण इथे एक्झाम्पल दाखवताना तुम्हाला बटरफ्लायचं एक्झाम्पल दाखवलेलं आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि अजून पुढची जी स्लाईड आहे त्यामध्ये ॲक्च्युली लक्षात घ्या, ही स्लाईड खूप महत्त्वाची आहे की ज्यामध्ये तुम्हाला की जे नर्व्ह कॉर्ड आणि नोटोकॉर्ड, म्हणजे हा जो आहे व्हर्टिब्रेट्समध्ये असणारा नर्व्ह कॉर्ड आणि ह्याला म्हणजे बोनी स्ट्रक्चर आहे असं, आणि जो नोटोकॉर्ड आहे ते कार्टिलॅजिनस आहे. नीट लक्षात घ्या, म्हणजे कार्टिलेज म्हणजे मी मागेही सांगितलं होतं की कानाच्या मागचा जो आपली जी बोनी स्ट्रक्चर असतं, बोनी नाही म्हणता येणार, कार्टिलेजिनस असं दुमडतो ना आपला कान व्यवस्थितपणे, म्हणजे कार्टिलेज. इट इज नॉट ॲज हार्ड ॲज बोन्स. म्हणजे नोटोकॉर्ड इज इट इज कार्टिलेजिनस अँड नर्व्ह कॉर्ड इट इज एम्बेडेड इन द व्हर्टिब्रल कॉलम विच इज अ बोनी स्ट्रक्चर. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे सब फायलम युरोकॉर्डेटा जे आहे त्याच्यामध्ये लार्वल स्टेजमध्ये नोटोकॉर्ड हा प्रेझेंट असतो. आणि आपण ह्या गोष्टी लक्षात घेऊयात की सब फायलम युरोकॉर्डेटा, मग नोटोकॉर्ड कुठे प्रेझेंट असतो वगैरे, हे थोडंसं आपण आपल्या स्वतःच्या नोट्स काढूयात, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात राहील. आणि पुढे जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा हा जो नोटोकॉर्ड आहे, हा नोटोकॉर्ड दाखवलेला आहे. आणि हा नोटोकॉर्ड जो पुढचा जो फायलम आहे ज्याला आपण सेफॅलोकॉर्डेटा असं म्हणतो, आणि तिथे आपण एक हे केलेलं आहे बघा, एक कॅरेक्टर आहे. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रूआउट द बॉडी लेंथ. म्हणजे हा जो नोटोकॉर्ड आहे हा थ्रूआउट द बॉडी लेंथ आहे, म्हणजे पूर्ण तुम्हाला दिसतोय पहा, इट इज प्रेझेंट थ्रूआउट द बॉडी लेंथ. आणि अशा पद्धतीने हा जो नोटोकॉर्ड आहे, हा नोटोकॉर्ड सेफॅलोकॉर्डेट्समध्ये हा अशा पद्धतीने तो प्रेझेंट असतो, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. आणि मग हा जो इथे त्याचे कॅरेक्टर्स जे आहेत सेफॅलोकॉर्डेटाचे, तर अतिशय सिम्पल वर्ड्स काही आहेत. दे आर स्मॉल फिश लाईक मरीन ॲनिमल्स. नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रूआउट द बॉडी लेंथ. आता ह्या डायग्रॅममध्ये जर दिसत नसेल तर परत पहिली डायग्रॅम बघूयात आपण. ओके, आलं लक्षात की नोटोकॉर्ड इट इज प्रेझेंट थ्रूआउट द बॉडी लेंथ. नोटोकॉर्ड हा पूर्ण बॉडी लेंथमध्ये तो प्रेझेंट आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर फॅरिंग्स इज लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स. तर फॅरिंग्स हे लार्ज आहे अँड इट कंटेन्स गिल स्लिट्स. या ठिकाणी पहा, फॅरिंग्स इट इज लार्ज अँड इट कंटेन्स गिल स्लिट्स. त्यानंतर दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. आणि नंतरचा जो सब फायलम आहे तो सब फायलम म्हणजे व्हर्टिब्रेटा किंवा क्रेनिएटा. म्हणजे नीट लक्षात घ्या,
वर्टिब्रेटा आणि क्रेनिएटा म्हणजे हे दोन्ही नावं म्हणजे एकच सब फायलम म्हणजे वर्टिब्रेटा आणि ऑब्लिक क्रेनिएटा असं लिहिलेलं आहे. म्हणून वर्टिब्रेटा अँड क्रेनिएटा दीज आर द टू नेम्स. आणि मग क्रेनिएटा म्हणजे काय की आता सध्या फक्त एवढं लक्षात घ्या की क्रेनिएटा म्हणजे त्यांच्यामध्ये जे बोनी स्ट्रक्चर आहे ब्रेनसाठी ते प्रेझेंट आहे आणि त्याला आपण काय म्हणतो क्रेनिएटा असं म्हणतो. हे आपण लक्षात घेऊयात बोनी स्ट्रक्चर. ब्रेन इज एनक्लोज्ड इन अ बोनी स्ट्रक्चर आणि सध्या त्याला म्हणजे ॲक्च्युली देर इज अ डिफरन्स बिटवीन स्कल अँड क्रेनियम. पण आता ह्या लेवलला फक्त एवढं लक्षात ठेवा की स्कल या अर्थाने कवटी कवटी स्कल म्हणजे काय कवटी कवटी या अर्थाने ते घ्यायचं आहे सध्या. कारण जरी ते थोडंसं हे असेल सायंटिफिकली इनअप्रोप्रिएट असेल तरी सध्या आपण ते समजण्यासाठी ह्या लेवलला क्रेनियम आणि स्कल यामधला डिफरन्स समजून घेण्यापेक्षा सध्या आपण क्रेनिएटा म्हणजे कवटी असणारे वगैरे असं तात्पुरतं लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि मग या ठिकाणी त्यांचे कॅरेक्टर्स पहा. नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड बाय व्हर्टिब्रल कॉलम. म्हणजे आपण जर पाहिलं व्हर्टिब्रल कॉलम आपण आधी दाखवलेली आहे पहा या ठिकाणी इथे ही व्हर्टिब्रल कॉलम आहे. इथून मधून स्पायनल कॉर्ड जातो. म्हणजे अशा पद्धतीने हे जे ॲनिमल्स आहेत याच्यामध्ये नोटोकॉर्ड हा व्हर्टिब्रल कॉलमने रिप्लेस झालेला आहे. त्याच्यानंतर हेड इज वेल डेव्हलप्ड. आपण सुद्धा यामध्येच येतो. आहे का आपलं हेड वेल डेव्हलप्ड आहे पण वापर थोडासा कुठंतरी वाटतोय कमी पडल्यासारखा. त्यानंतर ब्रेन इज कवर्ड बाय क्रेनियम. ब्रेनला असं बोनी बॉक्स बॉक्स म्हणण्यापेक्षा बोनी स्ट्रक्चरचं कवरिंग आहे. त्यानंतर एंडोस्केलेटन म्हणजे शरीराच्या आतमध्ये जे स्केलेटन आहे ते एकतर कार्टिलेज म्हणजे कानाचं लक्षात ठेवा इथे उदाहरण म्हणजे कार्टिलेजिनस आहे किंवा एकदम हार्ड आणि बोनी आहे. आणि मग सम कॉर्डेट्स आर जॉलेस अँड सम हॅव जॉज. काही कॉर्डेट्स जे असतात ते जॉलेस असतात काहींमध्ये जॉज असतात. तर त्याच्यासाठी पण आपण इथे एक इमेज दाखवलेला आहे. हे जॉलेस आहेत जबडा नाही आहे ना. जॉलेस म्हणजे काय जबडा नाही. डायरेक्ट इथे माउथचं ओपनिंग आहे पहा माउथचं ओपनिंग ओके. आणि म्हणून त्यांना काय म्हणतात अज्ञाथा असं म्हटलं जातं. आता अज्ञाथा जर सांगितलं तर समजणार नाही पण इमेजेस पाहिल्यानंतर ते समजेल. त्यामुळे इमेजेस हे फक्त समजून घेण्यासाठी आहेत. कुठंतरी कच्चे तीर काढायचे असतील तर ते काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे झाले अज्ञाथा. आणि पुढचा जो आहे तो ग्नॅथोस्टोमॅटा म्हणजे या ठिकाणी जबडा थोडासा डेव्हलप झालेला ॲनिमल मी दाखवलेला आहे. आणि परत इथं डेव्हलपमेंट ही जॉची किंवा जॉ जे ए डब्ल्यू जॉची डेव्हलपमेंट इथे जास्त प्रमाणात झालेली आहे. इथे कमी प्रमाणात झालेली आहे अशा पद्धतीने पुढच्या फायलममध्ये ही डेव्हलपमेंट आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा पद्धतीने हे आपल्याला जे डिस्कशन आहे ते व्हर्टिब्रेटा किंवा क्रेनिएटा याचं पण आपण डिस्कशन केलेलं आहे. आणि मग हे जे व्हर्टिब्रेटा किंवा क्रेनिएटा जे आहे त्याचे जे पुढचे जे क्लासेस आहेत ते क्लासेस आपण डिस्कस करणार आहोत. तर अतिशय सिंपल असे हे क्लासेस आहेत की ज्याच्यामध्ये सायक्लोस्टोमॅटा त्याच्यानंतर पायसेस त्यानंतर ॲम्फिबिया आणि अजून त्याच्यामध्ये जे क्लासेस आहेत ते रेप्टिलिया एव्स आणि मॅमेलिया असे त्या ठिकाणी क्लासेस आहेत. ते आपण लगेचच इथे डिस्कस करूयात. आता या ठिकाणी हा जो व्हर्टिब्रेटा जो आहे सब फायलम व्हर्टिब्रेटा म्हणजे जे आपण कॉर्डेटामध्ये जे थ्री सब फायलम पाहिले तर त्याच्यामधला फर्स्ट जो आहे तो युरोकॉर्डेटा सेफॅलोकॉर्डेटा आणि आता हा व्हर्टिब्रेटा म्हणजे हा हायेस्ट डेव्हलपमेंट झालेला जो फायलम आहे की ज्यामध्ये आपण येतो असा हा फायलम आहे. तो फायलम म्हणजे व्हर्टिब्रेटा आणि त्याचे जे सिक्स क्लासेस आहेत ते सिक्स क्लासेस म्हणजे पहा सायक्लोस्टोमॅटा पायसेस ॲम्फिबिया रेप्टिलिया एव्स अँड मॅमेलिया ऑल्सो. तर असे हे क्लासेस आहेत हे आपण लक्षात घेऊया. आणि मग सायक्लोस्टोमॅटा या वर्डचा मिनिंग काय आहे ते नीट लक्षात घ्या. सायक्लो मीन्स इट इज सर्क्युलर अँड स्टोमॅटा मीन्स ओपनिंग दॅट इज द माउथ. म्हणजे माउथचं जे ओपनिंग आहे हे थोडंसं सर्क्युलर मॅनरमध्ये ते असतं आणि म्हणून त्याला सायक्लोस्टोमॅटा हा वर्ड त्या ठिकाणी यूज केला जातो. आता हे जॉलेस आहेत अज्ञाथा जे आपण आधीच पाहिलं. दे आर प्रोव्हाइडेड विथ सकर स्किन इज सॉफ्ट नो स्केल्स आर प्रेझेंट. कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती असे खवलेयुक्त वगैरे असं नाही आहे ते. पेअर्ड अपेंडेजेस आर प्रेझेंट
म्हणजे अपेंडेजेस जर असतील त्या ठिकाणी, आता या ठिकाणी दिसत नाहीयेत, परंतु अपेंडेजेस आपण जसे कॉक्रोचमध्ये वगैरे पाहिले, दे आर इन पेअर्स. देन एंडोस्केलेटन इज कार्टिलॅजिनस, म्हणजे आपलं एंडोस्केलेटन जे बोनी आहे जास्त प्रमाणामध्ये, बोन्स आहेत आपल्या शरीरामध्ये ते आपलं एंडोस्केलेटन आहे. तसं यांचं एंडोस्केलेटन हे थोडंसं फ्लेक्झिबल कॉम्पोनंट जो कार्टिलेज आहे त्यापासून ते बनलेलं आहे. दे आर मोस्टली एक्टोपॅरासाइट्स, आणि एक्टोपॅरासाइट्स हे आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. आता हा एक नवीन टर्म आहे बघा पायसेसमध्ये. आता हे सायक्लोस्टोमॅटाचं एक्झाम्पल्स वगैरे त्याची एक लिस्ट बनवा आपण ज्यावेळेस हे स्टडी करत आहात. तर पायसेस म्हणजे काय, इथे त्याचं एक महत्त्वाची प्रॉपर्टी, पायसेस म्हणजे साधारणपणे जे फिशेस येतात ते सर्व पायसेसमध्ये येतात. त्यांचा हा जो शेप आहे तो स्पिंडल शेप्ड आहे, आणि स्पिंडल शेप्ड कशासाठी, तर इन ऑर्डर टू रेझिस्ट द फ्लो ऑफ वॉटर, म्हणजे स्विमिंग करताना अशा टाईपची जी बॉडी असेल ती बॉडी त्या ठिकाणी असेल स्पिंडल शेप्ड. तर इट हॅज अ मिनिमम रेझिस्टन्स टू द फ्लो ऑफ वॉटर वाईल स्विमिंग. दिस पॉईंट शुड बी केप्ट इन माइंड. आणि पॉयकिलोथर्म्स म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स, म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स जे आहेत त्यांचं एक म्हणजे हे कॅरेक्टर जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या की देअर बॉडी टेम्परेचर इट चेंजेस अकॉर्डिंग टू द चेंजेस इन द सराउंडिंग टेम्परेचर. आणि म्हणून बऱ्याचदा असे जे ॲनिमल्स आहेत यांना म्हणजे हायबरनेशनमध्ये जावं लागतं, म्हणजे रेस्टमध्ये जावं लागतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. म्हणजे बाहेर जर खूप जास्त उष्णता असेल किंवा थंड वातावरण असेल तर ते जास्त इनॅक्टिव्ह स्टेटमध्ये जातात, त्यालाच आपण हायबरनेशन वगैरे असं म्हणतो. त्याच्यामध्ये बरेच डीप प्रकार आहेत, आता ते आपल्याला डिस्कस करायचे नाहीत. फक्त कोल्ड ब्लडेड ह्याला हा शब्द आहे हे लक्षात घ्या. पॉयकिलोथर्म्स, स्पिंडल शेप आपण डिस्कस केलंय, आणि नंतर पेर्ड अँड अनपेर्ड फिन्स आर प्रेझेंट. काउडल फिन म्हणजेच टेल फिन, काउडल म्हणजे शेपटीकडची बाजू जी आहे त्याला काउडल म्हणतात, हे लक्षात आलंय. आणि टेल फिन इज यूज फॉर स्टिअरिंग ऑर्गन, म्हणजे इट इज यूज एज अ स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. म्हणजे स्टिअरिंग आपल्याला माहिती आहे ना, गाडीचं स्टिअरिंग काय करतं, ते डायरेक्शन चेंज करतं. इन द सेम मॅनर टेल्फिन इज यूज एज अ स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ स्केल्स, माशाच्या अंगावरती खवले असतात ना त्याला स्केल्स म्हणतो आपण. एंडोस्केलेटन इज कार्टिलॅजिनस ऑर बोनी, जे एंडोस्केलेटन आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये कार्टिलॅजिनस आहे, बोनी आहे. अँड रेस्पिरेशन अकर्स विथ गिल्स, रेस्पिरेशन जे आहे ते गिल्सने होतं. गिल्स या ठिकाणी आहेत, आपल्याला माहिती आहेत आपण फिश हा जो कॉमन ॲनिमल आहे बऱ्याचदा आपण तो पाहिलेला आहे, म्हणजे मार्केटमध्ये किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा काही जणांनी जर पाहिला असेल तर तो आपल्याला सर्व हे माहिती आहे फिशबद्दल. गिल्स वगैरे तर आपल्याला व्यवस्थितपणे माहिती आहे, शेप वगैरे या सर्व कॅरेक्टर्स आपल्याला माहिती आहेत. आणि त्याच्यानंतर पुढे आपण जो हे स्टडी करणार आहोत हा झाला सायक्लोस्टोमॅटा, पायसेस, आणि नंतरचा जो क्लास आहे तो ॲम्फिबिया. तर ॲम्फिबिया क्लासमधले जे कॅरेक्टर्स आहेत ते लक्षात घ्या. दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वेटिक ड्युरिंग लार्वल लाईफ, म्हणजे एग लार्वा जे मेटामॉर्फोसिसच्या ज्या स्टेजेस आहेत, मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, एगपासनं अडल्टमध्ये डेव्हलपमेंट होण्याची जी प्रोसेस आहे त्याला आपण बायोलॉजीमध्ये काय म्हणतो, मेटामॉर्फोसिस म्हणतो. हा मेटामॉर्फोसिस वर्ड नंतर कधी आला तर तो त्याचा अर्थ बदलणार नाही आहे, लिहून ठेवा कुठेतरी. तर दीज ॲनिमल्स आर स्ट्रिक्टली ॲक्वॅटिक ड्युरिंग लार्वल लाईफ अँड परफॉर्म ओनली ॲक्वॅटिक रेस्पिरेशन अँड दे कॅन लिव इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन लँड ड्युरिंग अडल्ट लाईफ अँड कॅन परफॉर्म ॲक्वॅटिक ॲज वेल ॲज एरियल रेस्पिरेशन. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे लंग्सने सुद्धा रेस्पायर करतात, दे कॅन रेस्पायर थ्रू स्किन ऑल्सो अँड ऑल्सो थ्रू लंग्स. म्हणजे हे या ॲनिमल्सचं जे पेक्युलॅरिटी आहे, स्पेशालिटी आहे, ती आपण त्या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर देर आर टू पेअर्स ऑफ अपेंडेजेस, पेअर्स ऑफ अपेंडेजेस म्हणजे हे फोर लिम्स आहेत, हाइंड लिम्स आहेत, त्याला आपण पेअर्स ऑफ अपेंडेजेस. किती पेअर्स आहेत, असे टू आहेत. त्यानंतर एक्झोस्केलेटन इज ॲबसेंट, एक्झोस्केलेटन यामध्ये नाही आहे. स्किन इज विदाऊट एनी डेरिवेटिव्ह
हे या ठिकाणी लक्षात घ्या. अँड इट इज युजुअली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. म्हणजे कुठल्याही पद्धतीचे ग्लँड्स हे स्किनवरती नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्या शरीरावरती जसे स्वेट ग्लँड्स असतात किंवा सेबॅशियस ग्लँड, ऑइल ग्लँड्सला सेबॅशियस ग्लँड म्हणतात, तर तशा पद्धतीच्या ग्लँड्स या ॲनिमल्सच्या स्किनवरती नाही आहेत. म्हणजे अशा प्रकारच्या कुठल्याही ग्लँड्स नाहीत हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढचं जे आहे ते आपण जर पाहिलं, म्हणजे हे लक्षात घ्या बरं, हे लिहून घ्या की डेरिवेटिव्ह म्हणजे काय, कुठल्याही प्रकारच्या ग्लँड्स. आता आपल्या शरीरावरती कशा स्वेट ग्लँड्स आहेत, ऑइल ग्लँड्स आहेत, ऑइली असते ना स्किन थोडीशी, मग त्याला काय म्हणतो आपण, ऑइल ग्लँड्स म्हणतो. कधी कधी स्वेटिंग होतं, पहा आपण घाबरल्यानंतर म्हणा किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं स्वेटिंग होतं, घाम येतो, तर हे कशामुळे होतं, तर स्वेट ग्लँड्समुळे. तर अशा प्रकारच्या ग्लँड्स यांच्या शरीरामध्ये नाहीत. त्यानंतर एक्सटर्नल इयर इज ॲब्सेंट बट टिम्पॅनम इज प्रेझेंट. तर टिम्पॅनम जे आहे ते टिम्पॅनम म्हणजे इथे आहे पहा, हा इयर सारखा स्ट्रक्चर जो आहे तो या ठिकाणी दाखवला आहे की इट इज अ इयर इन फ्रॉग. इयर लाईक्स म्हणजे तो इयरचं काम करणार आहे, त्याला आपण असं वेल डेव्हलप्ड इयर नाही म्हणून त्याला टिम्पॅनम असा वर्ड आहे. नेक इज ॲब्सेंट, पहा नेक आहे का, फक्त हेड आणि ट्रंक असे दोनच पार्ट्समध्ये ही बॉडी डिवाइड झालेली आहे. अँड आयज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स, म्हणजे आयलिड्स जे आपण म्हणतो आपल्या डोळ्याचे आयलिड्स जे असतात ते असतात. आणि आयज आर प्रॉमिनंट, प्रॉमिनंट आहेत म्हणजे काय, असे स्पष्टपणे ते दिसतात, व्यवस्थितपणे डेव्हलप झालेले असतात, त्याला आपण म्हणतो आयलिड्स आर आयज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. आणि त्याच्यानंतर इथे आपण हे दाखवलेलं आहे पहा, हे आईज आहेत आणि हे क्लॉज, क्लॉजसाठी हे आपण घेतलेलं आहे. त्याचे जे क्लॉज आहेत म्हणजे फ्रॉगचे क्लॉज, वेब्ड जे टोज आहेत, क्लॉजचा नंतर उल्लेख येणार आहे म्हणून आपण या ठिकाणी हे क्लॉज दाखवलेले आहेत. वेब्ड फीट जे आहेत ते अशा पद्धतीने डक प्रमाणे वगैरे फॉर स्विमिंग इन वॉटर अशा पद्धतीने ते मॉडिफिकेशन झालेलं आहे. आणि पुढचा जो क्लास आहे तो पुढचा क्लास म्हणजे रेप्टिलिया. तर रेप्टिलिया हे जे ॲनिमल्स आहेत ह्या ॲनिमल्सचं पण आपण जर इथे पाहिलं तर तेच कॅरेक्टर्स आहेत पहा. दीज आर द फर्स्ट ट्रू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स विथ क्रीपिंग मूवमेंट. मग ते क्रीपिंग का करतात, त्यांना स्वतःची जी बॉडी आहे ती लॉंग असल्यामुळे दे कॅन नॉट लिफ्ट देअर बॉडी, असं पूर्णपणे उभं राहता येत नाही त्यांना, आपण राहतो तसं, म्हणून या ठिकाणी आपण त्यांना क्रीपिंग मूवमेंट करताना बघतो. दे आर कोल्ड ब्लडेड, कोल्ड ब्लडेड म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर जसं 37 डिग्री सेल्सिअस हेच राहतं, फक्त आपल्याला जर फीवर वगैरे या कंडिशन्समध्येच ते चेंज होतं तसं यांचं होत नाही. यांचं जे बॉडी टेम्परेचर आहे ते बाहेरचं जे सराउंडिंग्ज आहेत त्याच्यानुसार ते चेंज होतं. आणि ही जी टर्म आहे याला पॉइकिलोथर्म्स असं म्हटलं जातं. आणि दे क्रीप ऑन द लँड ॲज देअर बॉडी कॅनॉट बी लिफ्टेड अप, देअर स्किन इज ड्राय अँड स्केली, खवले असतात त्यांच्या या प्राण्यांच्या शरीरावरती, ड्राय स्किन असते, स्केली असते, खवले असतात. नेक इज प्रेझेंट, थोडासा मानेसारखा भाग इथे आहे हे लक्षात घ्या. एक्सटर्नल इयर नाही आहे यांच्यामध्ये. आणि डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज, म्हणजे हे जे डिजिट्स आहेत हे जे पायाचे जे फर्दर म्हणजे हे आहेत म्हणजे बाहेर आलेले प्रोजेक्शन्स आहेत त्याला काय आहेत, क्लॉज आहेत. आणि त्याचे एक्झाम्पल्स पण इथे दिलेले आहेत, तर आपण क्लॉज थोडेसे या ठिकाणी बघूयात. हे रेप्टाईलचे क्लॉज आहेत, बर्डचे क्लॉज, आपण बर्ड पण स्टडी करणार आहोत. एक सहज मी बीक्स पण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि मग जो पुढचा जो हे आहे रेप्टिलियानंतर एव्स आणि मॅमेलिया, हे जे दोन क्लासेस आहेत, म्हणजे आपण या एव्सकडे आणि मॅमेलिया या क्लासेसकडे जाणार आहोत. तर हे क्लॉज जे बर्डचे आहेत ते व्यवस्थितपणे बघून घ्या, हे बर्डचे क्लॉज. आणि त्यानंतर हे जे पुढचे क्लॉज पुढचे जे क्लासेस आहेत म्हणजे एव्स अँड मॅमेलिया, वी विल बी डिस्कसिंग दिस क्लासेस. आता हे लास्टचे टू क्लासेस आहेत पहा. आणि या ठिकाणी पहा, क्लास एव्स आणि क्लास मॅमेलिया, आपण हायएस्ट ऑर्डरमध्ये आहोत वाटतंय का तुम्हाला, आपण हायएस्ट ऑर्डरमध्ये आहोत. कोण फिरतंय आता बाहेर, बाहेर कोण फिरतंय, प्राणी, सगळेजण फिरतायत. मॅमेलिया क्लासमधला हा जो प्राणी आहे हा इथे आहे पहा, हा ह्युमन, ह्युमन बसलाय आपल्या घरामध्ये स्वतःला घाबरून. ओके, सगळे ह्युमन जनरेशन, सगळी लहान मुलं,
सगळी तरुण मुलं, सगळी बाल अवस्थेमध्ये असणारी मुलं सगळी घरात बसली आहेत आणि आपण हायेस्ट ऑर्डर मध्ये आहोत. दयनीय अवस्था आहे. ओके ठीक आहे. आता लक्षात घ्या एओस, तर तो भाग जाऊ द्या. तो खूप विचार करण्यासारखा, अनेक प्रश्न अनुत्तरित असतात, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतात असं नाही. असू द्यात. आता इकडे लक्ष द्या की दीज व्हर्टिब्रेट्स आर कम्प्लिटली अडॅप्टेड फॉर एरियल लाईफ. सोपं आहे खूप. एरियल लाईफ साठी त्यांचं अडॅप्टेशन, चेंजेस झालेले आहेत. पंख आहेत त्यांना, आपल्याला आहेत का? नाही आहेत ना. चेंजेस झालेले आहेत बॉडीमध्ये, त्याला काय म्हणतो आपण? अडॅप्टेशन. बॉडीमध्ये चेंजेस झालेले आहेत. फिदर्स आहेत, बोन्स आहेत ते हॉलो आहेत, अशा पद्धतीने लाईट वेट आहे, अशा पद्धतीने त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. दे आर वॉर्म ब्लडेड. वॉर्म ब्लडेड म्हणजे काय? आपल्यासारखे. आपल्यासारखे म्हणजे काय? आपलं बॉडी टेम्परेचर 37 असतं ते 37च राहतं. कधीतरी बदलतं ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस. ओके, त्याला म्हणतो आपण वॉर्म ब्लडेड. म्हणजे आपण कोण आहोत? होमिओथर्म्स. ह्याच्यामध्ये आपण पण होमिओथर्म्स मध्ये येतो. ठीक आहे. वॉर्म ब्लडेड म्हणजे काय? बॉडी टेम्परेचर आहे तसं राहतं. इन केस ऑफ फीवर ओनली इट चेंजेस, नाहीतर मग ते तसंच राहतं 37 डिग्री सेल्सिअस. म्हणतो ना आपण नॉर्मल बॉडी टेम्परेचर ऑफ नॉर्मल ह्युमन बॉडी टेम्परेचर इट इज 37 डिग्री सेल्सिअस. तर नंतर स्पिंडल शेप. आता स्पिंडल शेप आपण व्यवस्थितपणे पाहिलेला आहे. आणि टू मिनिमाइज द एअर रेझिस्टन्स ड्युरिंग फ्लाईट, म्हणजे जसं फिशेसमध्ये वॉटर रेझिस्टन्स आहे तसं इथे एअर रेझिस्टन्स आहे. आपल्याला माहिती आहे एअरमध्ये बॉयन्सी वगैरे हे जे फोर्सेस आहेत, त्यानंतर पाण्यामध्ये पण आहेत. अशा पद्धतीने ह्यांना ते रेझिस्टन्स कव्हर करण्यासाठी यांची बॉडी अशा शेपची असते. फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू विंग्स, म्हणजे हे जे पाय आहेत हे आणि फोर लिम्स म्हणजे पुढचे जे हे आहेत त्याच्यामध्ये त्यांचं मॉडिफिकेशन हे विंग्समध्ये झालेलं आहे, हे इथे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ फीदर्स. जे बाहेरचं जे कवरिंग आहे ते फीदर्सचं आहे, एक्झोस्केलेटन. नेक इज प्रेझेंट. त्याच्यानंतर जॉज आर मॉडिफाईड इन टू बीक. बीक आहे आता या ठिकाणी. मी दाखवलं पण तुम्हाला आधी, हे बीक्स जे आहेत वेगवेगळ्या टाईपचे बीक्स आपण दाखवलेले आहेत, हे पहा इथे. म्हणजे अशा पद्धतीने हे जे ॲनिमल्स, म्हणजे हे जे ॲनिमल किंगडममधले जे बर्ड्स हे जे क्लास आहे त्यांची अशा टाईपची जी रचना आहे ती आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर पुढचं जर आपण पाहिलं तर इथे नेक इज प्रेझेंट, जॉज आर मॉडिफाईड वगैरे. आणि लास्टली आपला क्लास आला हा. आपण आहोत इथे सगळ्यात हुशार माणसं इथे आहेत, सगळ्यात हुशार ऑर्गॅनिझम्स इथे आहेत. आणि इथे बॅट पण आहे. बॅट हे मॅमल आहे हे लक्षात घ्या. म्हणजे इवन इफ इट इज अ बर्ड इट इज पजेसिंग मेमरी ग्लँड्स अँड दिस इज अ स्पेशालिटी ऑफ मॅमेलिया ऑर अ स्पेशल कॅरेक्टर, टिपिकल कॅरेक्टर ऑफ मॅमेलिया. आणि दीज ॲनिमल्स आर वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स म्हणजे आपल्याप्रमाणे बॉडी टेम्परेचर, ते लगेच बाहेरचं सराउंडिंग बदललं की बॉडी टेम्परेचर बदलत असेल तर त्याला आपण कोल्ड ब्लडेड म्हणतो, बदलत नसेल तर त्याला आपण वॉर्म ब्लडेड म्हणतो. बॉडी इज डिवायडेड इन टू हेड, नेक, ट्रंक अँड टेल. म्हणजे आपलं सुद्धा पहा, आपली बॉडी जी आहे, हेड आहे, नेक आहे, ट्रंक आहे, टेल नाही आहे. परंतु या ठिकाणी लक्षात घ्यायचं, आपल्या बॉडीचं थोडंसं वेगळं आहे डिव्हिजन, थोडंसं नीट लक्षात घ्या. हे इतर मॅमल्सचं आहे. आपल्या बॉडीचं हेड, नेक, थोरॅक्स, ॲब्डॉमेन अशा पद्धतीने हे त्याचं हे झालेलं आहे, म्हणजे डिव्हिजन झालेलं आहे. हेड, नेक, थोरॅक्स म्हणजे चेस्टचा जो पार्ट आहे त्याला थोरॅक्स म्हणतात. आणि नंतर ॲब्डॉमेन. आपण जरा वेगळेच आहोत इतरांपेक्षा, त्यामुळं हेड, नेक, थोरॅक्स नीट लक्षात घ्या. आणि नंतर ॲब्डॉमेन म्हणजे पोटाकडचा जो भाग आहे तो ॲब्डॉमेन. परत एकदा सांगते, हेड, नेक, थोरॅक्स, ॲब्डॉमेन. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आहे. त्याच्यानंतर डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ नेल्स, क्लॉज अँड हूव्स. तर नेल्स, क्लॉज आणि हूव्स मी डायरेक्टली इमेजेस घेतलेले आहेत, ते इमेजेस मी तुम्हाला दाखवणार आहे. एक्झोस्केलेटन इज इन द फॉर्म ऑफ हेअर्स ऑर फर. आता मानव जो आहे, ह्युमन, ह्युमनच्या अंगावरती एवढे नसतात हेअर्स, परंतु बियर वगैरे जे हे पाहिले आपण, डोमेस्टिक ॲनिमल्स जे आहेत, कॅट आहे, डॉग आहे किंवा वाईल्ड ॲनिमल्स आहेत, त्यांच्यामध्ये हेअर्स आहेत, फर आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊयात. आणि नंतर हे जे क्लॉज, नेल्स आणि हूव्स, तर त्याचे आपण इमेजेस दाखवलेले आहेत पाहिजे. बॅट, बॅटचे जे हे आहेत,
ज्याला आपण क्लॉज म्हणतो, त्या बॅटचे क्लॉज या पद्धतीने ते बॅट चिटकून बसतं ना, ते आपल्याला माहिती आहे बॅटचे कॅरेक्टर्स. तर हे क्लॉज बॅटचे आहेत. त्याच्यानंतर हे लायनचे आहेत, हे डियर वगैरे अशा टाईपचे जे ॲनिमल्स आहेत त्यांचे हे नेल्स आहेत, याला नेल्स म्हणणार आपण. आपण शिवाजी महाराजांच्या ह्याच्यामध्ये पण म्हणतो ना वाघनख वापरल्यास त्यांनी, तर हे नेल्स, नख, नेल्स, लक्षात आलं, नख. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे अफजलखानाचा वध केला होता त्यावेळेस त्यांनी वाघनखाचा यूज केला होता, तशा पद्धतीने ह्याला नख म्हणायचं, नख, नेल्स, म्हणजे हे नेल्स आहे. म्हणजे परत लक्षात घ्या, हे जे आहेत हे क्लॉज, ह्याला काय म्हणायचं, क्लॉज म्हणायचं. बॅटमध्ये बर्ड्स आहे, बर्ड आहे ते, मॅमर पण आहे, म्हणजे मॅमर क्लासमध्ये आहे, परंतु ह्याला क्लॉज म्हणायचं, ह्याचे हे क्लॉज आहे. नख्या कधी म्हणतो आपण, की जे ॲनिमल्स हे असतात, म्हणजे इथे लायन सारखे ॲनिमल्स, टायगर सारखे ॲनिमल्स, त्यांना आपण नख्या, नेल्स, मग हे नेल्स आहेत. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर इथे हे ह्याला मराठीमध्ये खूर म्हणतो बघा आपण, खूर, खूर असा शब्द आहे. मग इथे नाळ वगैरे हे करतात ना, ठोकतात ना, आणि मग अशा पद्धतीने ह्याला आपण इंग्लिशमध्ये हूव्स असं म्हणतो. अशा पद्धतीचे हे सगळे ॲनिमल्स आहेत. आणि हे सगळं आता ॲनिमल सिस्टीम जी आहे, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, म्हणजे ॲरिस्टॉटलने जे केलं होतं, तर तशा पद्धतीने हे क्लासिफिकेशन जे आहे हे क्लासिफिकेशन झालेलं आहे. आणि हे ॲनिमल क्लासिफिकेशन जरी इथे आपलं शिकून झालेलं आहे, तरी परत कधीतरी आपण बायोलॉजीला गेलो, बायोलॉजी ग्रुप घेतला, बी ग्रुप घेतला, तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. पहा काय लक्षात ठेवायचं आहे, हे विसरायचं नाही आहे, हे जरी हे नसेल तरी सिलेबसमध्ये. Varieties of animals are found in our surroundings. We should be cautious about not causing them harm, and we should not cause harm during studies and observations. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या स्टडीज करताना, कुठल्याही प्रकारचे ऑब्झर्वेशन्स करताना आपण यांना हार्म करायचं नाही. म्हणजे आपण ॲनिमल्सचा स्टडी करताना कशा पद्धतीने तो स्टडी केला जातो, कदाचित पाहिलं असेल डिस्कवरी चॅनलला, त्याचप्रमाणे ह्याच्या ह्याला नॅशनल जिओग्राफिक चॅनल जे आहे त्याच्यामध्ये पाहिलं असेल, तर ते हार्म करतात का बाळांनो, सायंटिस्ट असतात ते, कुठल्याही पद्धतीचा हार्म ते करत नाहीत. आणि अशा पद्धतीने ह्या ॲनिमल्सची आपण काळजी घेणं, एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन हा जो आपला संदेश आहे आपल्या पुस्तकातून मिळालेला, त्याचंही आपण इथे कुठंतरी पालन करायचं आहे भविष्यात, ज्यावेळेस आपल्याला हे लक्षात येईल ॲनिमल्सला आपण हार्म द्यायचा नाही आहे कुठल्याही पद्धतीने, बिकॉज दे आर नॉट हार्मिंग अस. ते आपल्याला काहीच करत नाही जोपर्यंत आपण त्यांच्या वाटे जात नाही, तोपर्यंत ते आपल्याला काही करत नाही, त्यामुळे आपणही त्यांना काही करायचं नाही आहे. म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचं लाईफ व्हॅल्यू इथे ह्या चॅप्टरच्या शेवटी, इट इज लास्ट बट नॉट द लिस्ट, हे आपण जर आत्मसात केलं तर निश्चितपणे आपल्या या सिलेबसला एक अर्थ प्राप्त होईल. ओके, अँड दिस इज ऑल फॉर नाव. इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज यू मे अप्रोच टुवर्ड्स मी.